माझे बेस्ट फ्रेंड आहेत साक्षी धवन. आमची मैत्री झाली, आमच्या मैत्रीला सुरुवात झाली होती भांडुपच्या गुरु नानक स्कूलमधून, जिथे आमची मुलं एकत्र शिकत होती. आणि तेव्हापासून आज 15 वर्ष झाली आम्ही ही मैत्री अगदी फुलासारखी जपली आहे. इमोशनल झाला होता कारण की खरोखर आमची मैत्री म्हणजे एक बोलतात ना रक्ताच्या नात्यापलीकडचंही एक सुंदर नातं आमच्यामध्ये गेली 15 वर्ष आहे. आणि म्हणून आम्ही सतत म्हणजे एकमेकींच्या संपर्कात असतो. रोज त्या मला कॉल करतात सकाळी आणि मला म्हणजे विचारत असतात काय कसं काय चाललंय. सर्व रोजच असतं आमचं बोलणं फोनवर. पहिली मी आता देवाला दाखवते आमच्या पुरणपोळी झाली आहे रेडी आणि आता आम्ही टेस्ट करतोय. तुम्ही पण या पुरणपोळी खायला. वाव सुपर मस्त छान केला तुम्ही एकदम पुरणपोळी. आणि आम्हाला तुम्ही एक पदार्थ शिकवल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आता तर तुम्हाला माहिती आहे आपला शिमगा होळी जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्तच आजचा व्लॉग असणार आहे. तर मम्मीची फ्रेंड आज आपल्याला काय बनवून दाखवणार आहे मम्मी? आज एक रेसिपी दाखवणार आहे होळीची रेसिपी. तुम्हाला माहिती आहे आज होळी आहे आणि होळीला आपण काय बनवतो? पुरणपोळी. पुरणपोळी रेसिपी त्या पुरणपोळी खूप सुंदर बनवतात आणि त्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून मग आम्ही त्यांच्या घरी एक व्हिडिओ बनवायचं ठरवलंय. आणि तर आपण पुरणपोळीचाच व्हिडिओ बनवूया. आणि कोण आहे सांग जरा बेस्ट फ्रेंड तुझी? साक्षी धवन. त्या भांडुपला खडी मशीन जवळ गगनगिरी कॉम्प्लेक्स मध्ये राहतात. तर आता आपण तिकडेच निघालो आहोत. तर चला तुम्ही पण या आणि पुरणपोळीची रेसिपी बघा. चला जाऊया मग, आता निघूया ना. हो आणि सर्वांना हॅपी होली. हॅपी होली माझ्याकडनं पण. तर हे बघा, आम्ही आलोय फायनली आहे काकींकडे. आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आज होळी आहे आणि काकी आपल्याला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. तर आता काकींकडे आलोय फायनली. आणि काय बोलते मम्मी, कसं वाटलं? पहिली मी तुम्हाला सर्वांना यांची ओळख करून देते. या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत साक्षी धवन. आमची मैत्री झाली, आमच्या मैत्रीला सुरुवात झाली होती भांडुपच्या गुरु नानक स्कूलमधून, जिथे आमची मुलं एकत्र शिकत होती. आणि तेव्हापासून आज 15 वर्ष झाली आम्ही ही मैत्री अगदी फुलासारखी जपली आहे. आणि आयुष्याच्या वाटेवरून जाताना काही माणसं परमेश्वराच्या रूपात आपल्याला भेटतात तशाच या आहेत आमच्यासाठी. की आपण जेव्हा अनेक सुखदुःखातून अनेक वाईट प्रसंगातून कठीण प्रसंगातून जेव्हा आयुष्याचा प्रवास करत असतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अशा माणसांच्या रूपात भेटून आपल्याला खरोखर एक मानसिक आधार देत असतो असं मला वाटतं. आणि तशाच या आहेत माझ्यासाठी. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांनी आम्हाला खूप मानसिक खूप मोठा मानसिक आधार दिलेला आहे. तर ह्या माझ्या फक्त फ्रेंडच नाही आहेत तर मैत्रीच्याही पलीकडे जाऊन खूप मोठं आणि एक सुंदर नातं आमच्यामध्ये आहे. ते गेली 15 वर्ष आम्ही अगदी फुलासारखं जपलं आहे. तर आणि तेव्हापासून आम्हाला एकमेकींचा खूप आधार वाटतो. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी मी यांच्यासोबत शेअर करत असते, त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करत असतात. आणि फक्त यांच्याशीच नाही तर यांची आई, यांच्या सासूबाई, यांची मुलं यांच्याशीसुद्धा माझं खूप एक चांगलं रिलेशन आहे. तर आणि जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे कोणते प्रसंग असले काही म्हणजे प्रोग्राम असतात काही कार्यक्रम असतात त्यावेळेला आम्ही एकत्र येतो. आणि मे महिना असेल तेव्हा आम्ही मसाले पापड हे सुद्धा आम्ही एकत्र बसून करत असतो. त्याला कारण असं आहे की ते बनवण्यासाठीच हा हेतू नाही तर आम्हाला एकमेकांच्या सहवासात तितका वेळ राहता येतं आणि आम्हाला सुंदर गप्पा वगैरे मारता येतात याच्यासाठी. आणि मला अशाच लोकांशी मैत्री करायला आवडते की ज्यांना इतरांविषयी काहीतरी खूप म्हणजे चांगले विचार असतात त्यांचे इतरांविषयी. ते इतरांविषयी कधीही वाईट विचार करत नाहीत, सगळ्यांबद्दल चांगलेच विचार करतात. आणि अजून वेळ प्रसंगी इतरांना मदत करतात.
आणि कोणालाही कधी कमी लेखत नाही अशाच व्यक्तींशी मला मैत्री करायला आवडते. तर यांचा स्वभाव तसाच आहे आणि म्हणून माझी आणि यांची मैत्री गेली 15 वर्ष घट्ट टिकून राहिली आहे. मला बोलायचं होतं ते मी बोलली, आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बोला. आमची मैत्री तर आहेच, पण आम्ही एकदम क्लोज फ्रेंड पण आहोत. पण आम्ही एकमेकींच्या मदतीसाठी पण आणि सुखदुःखात पण एकदम सहभागी आहोत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि बाकीचं काय त्यांनी सगळं सांगितलंच आहे. आणि काकी, तुमचं गाव कोणतं? आमचं गाव कणकवली नाटळ. अच्छा. त्यांच्या गावी सुद्धा आम्ही जाऊन आलोय. आमची पूर्ण फॅमिली जेव्हा आम्ही देवगडला गेलो होतो मे महिन्यामध्ये, तेव्हा यांच्या गावी सुद्धा आम्ही गेलोय. त्यांच्या आई असतात गावी, आईंचा पण स्वभाव खूप छान आहे. तर आम्ही जाऊन आलोय त्यांच्याकडे. आणि आता आमचं बोलून झालंय, तर आता आपण बघूया पुरणपोळीची रेसिपी. ठीक आहे, लवकर आम्हाला बघून घरी जायचं. ओके, चालू करू. मग चला आता रेसिपी आपण. आता मी डाळ स्वच्छ धुवून, दोन पाण्याने स्वच्छ धुवून आता शिजत ठेवते. किती घेतली? अर्धा किलो डाळ घेतली आहे. अर्धा किलो डाळ, चणा डाळ त्यांनी घेतलेली आहे स्वच्छ धुवून. भिजत वगैरे घातलेली नाही आहे, स्वच्छ धुवून डायरेक्ट त्यांनी शिजत ठेवलेली आहे गॅसवर. आणि गॅसची फ्लेम वगैरे तुम्ही किती ठेवली? काय फास्ट ना? फास्ट. हो. हा, पाणी किती टाकलं त्यामध्ये? पाणी जसं आपल्याला शिजेल तसं तसं थोडं थोडं टाकायचं, कारण पुन्हा त्याचा कटाची आमटी पण बनवता येते. पाणी अंदाजे टाकलंय त्यांनी अर्धा किलो डाळ. जर शिजत आली तर थोडं थोडं पाणी टाकलं तरी चालेल. आणि कटाची आमटी पण मी बनवणार आहे. आता हे मी डाळ शिजत ठेवली, तोपर्यंत मी पीठ मळून घेते. त्याच्यामध्ये मी 1/2 किलो मैदा, 1/2 किलो रवा बारीक, रवा झिरो, 1/2 किलो रवा एकदम बारीक झिरो वाला, आपण 1/2 किलो रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा. हा, 1/2 किलो रवा, 1/2 किलो मैदा आणि थोडस गव्हाचं पीठ हे एकत्र मिक्स करून मी आता हे पीठ बनवणार आहे. 1/2 किलो मैदा, 1/2 किलो रवा आणि 1/2 किलो गव्हाचं पीठ, बारीक तीन पदार्थ त्यांनी एकत्र घेऊन, रवा एकदम बारीक घ्यायचा, हे तीन पदार्थ एकत्र घेऊन आता त्याचं पीठ मळायचं. म्हणजे ही पुरणपोळी आपल्याला थोडी वेगळ्या पद्धतीने करायची. काही लोक फक्त मैद्याची करतात, काही लोक फक्त गव्हाच्या पिठाची करतात, आणि काही लोक मैदा आणि गव्हाचं पीठ असे दोन वस्तू मिक्स करून करतात. तर इथे आपण तीन वस्तू मिक्स केलेल्या आहेत. रवा, मैदा, रवा एकदम बारीक रवा घेतलेला आहे, मैदा आणि गव्हाचं पीठ हे तिन्ही 1/2 किलो घेतलेले आहेत. आणि आता आपण पीठ मळतोय. थोडंसं मीठ टाकायचं असेल ना? हां, थोडंसं मीठ अंदाजे टाकायचं. आता हे मी मिक्स करून घेते आणि आता थोडं मीठ आणि थोडी हळद असं टाकणार. थोडीशी हळद घालायची आणि थोडस मीठ, थोडीशी हळद, थोडस मीठ आणि आता थंड पाणी. मीठ अंदाजे घातलेलं आहे आपण. आणि आता थंड पाण्याने मळणार मसाले पाणी. आता आपण पीठ मळायला घेतलेलं आहे. पीठ मळून होत आहे तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मग अशी बोलताना मी थोडी इमोशनल झाली, एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की यांची आणि माझी मैत्रीच तशी आहे. प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांनी मला खूप साथ दिली आहे. आणि बोलतात ना की जगात सर्वच गोष्टी काय पैशाने विकत घेता येत नाहीत. कधी कधी आयुष्यात अशा अशी वेळ असते, असे प्रसंग असतात की कोणाच्या तरी मानसिक आधाराची आपल्याला गरज असते. तो यांनी मला दिला आहे. प्रत्येक वेळेला या खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. एक मानसिक आधार मला त्यांनी दिला आहे, म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. तशी माझे भाऊ, बहीण, माझी आई सर्वच माझ्या पाठीशी आहेत. पण माझ्या भावंडांसारख्याच या आहेत मला, माझ्यासाठी. आणि म्हणूनच त्यांच्याविषयी बोलताना मला एकदम इमोशनल व्हायला होतं, कारण की खरोखर आमची मैत्री म्हणजे एक बोलतात ना रक्ताच्या नात्यापलीकडचंही एक सुंदर नातं आमच्यामध्ये गेली 15 वर्ष आहे. आणि म्हणून आम्ही सतत म्हणजे एकमेकींच्या संपर्कात असतो. रोज त्या मला कॉल करतात सकाळी आणि मला म्हणजे विचारत असतात काय कसं काय चाललं आहे. सर्व रोजचंच असतं आमचं बोलणं फोनवर. आणि महिन्यातून एकदा तरी मी त्यांना भेटायला येते. त्यासुद्धा मला भेटायला येतात कधी वेळ असेल तेव्हा.
आणि जास्त करून मी येते त्यांच्याकडे भेटायला. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. पुरणपोळ्या फार सुंदर करतात, नेहमी ते आम्हाला खायला आणून देत असतात, म्हणून आम्ही म्हटलं चला आपण तुमच्याकडून शिकूया पण. आणि आपल्या यूट्यूबचे जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे लोक आमचे व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा बघता येईल, म्हणून आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो आहे की त्या पुरणपोळ्या कशा बनवत आहेत, थोड्या वेगळ्या पद्धतीने मलाही शिकता येईल आणि तुम्हालाही शिकता येईल याच्यासाठी. हां, आणि जो मी तुम्हाला मसाला सांगितला होता कोणत्या एक आपल्या जो कोंबडी वडीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मसाला बनवतो, तर याच आहेत त्या साक्षी धवन माझ्या फ्रेंड. तर या आणि मी आम्ही दोघी मिळून मसाला बनवतो आणि मसाला खूप छान असतो. तर तुम्हाला कोणाला म्हणजे ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला वेदांग नंबर देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. मसाला खूप छान असतो म्हणजे. तर बघा आता पीठ मळून झालेलं आहे, दाखवायचं आपली डाळ शिजते तोपर्यंत इकडे पीठ सुद्धा मळून झालेलं आहे. मी पीठ ह्याच्यासाठी बोलते कारण की फक्त हा मैदा नाही आहे किंवा गव्हाचं पीठ नाही आहे म्हणून मी तुमच्याशी बोलताना पीठ मळून झालं आहे असं बोलते. कारण की जेव्हा आपण मैदा असतो फक्त तेव्हा आपण बोलतो की मैदा मळून झालेलं आहे, तर हे सगळं मिक्स आहे म्हणून मी बोलते पीठ मळून झालं आहे, पीठ मळून झालं. असं थोडं रगडून रगडून मळायचं, थोडंसं पाय लावून ठेवायचं त्याला, पीठ चांगलं रगडून मळायचं आहे. आणि थोडंसं पाणी लावून ठेवायचं का, तर ते त्याचा गव्हा रवा असल्यामुळे तो चांगला मुरला पाहिजे आणि तो भिजला पाहिजे चांगला भिजला पाहिजे रवा, त्याच्यामुळे पीठ असं नरम मळायचं, जास्त घट्ट नाही मळायचं. म्हणून थोडं पाणी थोडं तेल असं लावून ठेवायचं त्याला, थोडं पाणी थोडं तेल असं लावून त्यांनी पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं. आणि आता ते थोडा वेळ ठेवायचं कारण की त्याच्यामध्ये रवा आहे आणि रवा चांगला मुरला पाहिजे, भिजला पाहिजे, तेच भिजला पाहिजे आणि चांगला मुरला पाहिजे, त्याच्यासाठी ते थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपली डाळ शिजते. आता आपली डाळ शिजलेली आहे आणि असा हात लावून बघायचा ती पूर्णपणे अशी चांगली अशी शिजलेली अशी पाहिजे. तशी आपली डाळ आता शिजलेली आहे. आता याच्यात मी पाणी काढते कटाची आमटी बनवण्यासाठी. हे पूर्ण पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात थोडीशी आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे, थोडीशी डाळ याच्यात टाकून ठेवायची. आणि आता ह्या डाळीमध्ये सिद्ध्या डाळीमध्ये मी गूळ घालणार आहे. गूळ किती घालणार तुम्ही? गूळ आता ही अर्धा किलो डाळ आहे तर मी 400 ग्राम गूळ घेतला किंवा अर्धा किलो घेतला तरी चालेल, पण आम्हाला लिमिटमध्येच पाहिजे. आणि मी 2 चमचे साखर टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत म्हणून तुम्ही 400 ग्राम घेतला, नाही तर मग अर्धा किलो घेतला तरी चालेल. अर्धा किलो डाळीला अर्धा किलो. आता गुळ हा पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. आणि आता वेलची पावडर. पाणी पूर्ण काढलंय ना? हो, पूर्ण काढलेलं आहे. आणि आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये ती शिजणार आणि आता वेलची पावडर, जायफळ, वेलची, सुंठ याची पावडर टाकली. ही पावडर तुम्ही रेडीमेड आणता की घरात बनवते? मी बनवते रेडीमेड, पटकन मिळते ना. ते सुंठ कसं मिक्सरला लावता? सुंठ चेसते चांगली आणि ती पहिली वाटून घेते आणि चाळणीने चाळते. आता हे सारखं ढवळत राहायचं गुळ वितळेपर्यंत. गुळ वितळला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. याला किती वेळ लागेल आता आपल्याला? 10 मिनिटं. मस्त पैकी पुरण तयार होते आणि छान सुगंध येतोय.
वेलची, जायफळ आणि सुरठेल पावडर घातल्यामुळे त्याला छान सुगंध येत जातो. आता वाटायला लागले आज होळी आहे खरोखर. हे मुरण आणि त्याच्यात दूध चांगलं मिक्स होणं हे खूप महत्वाचं आहे. पुरणाचा सुगंध सुटल्याशिवाय होळीची खरी मजा येत नाही. जेव्हा पुरणाचा सुगंध येतो घराघरातून तेव्हाच वाटतं की आज होळी आहे. आता याच्यातला गुळ पूर्णपणे सुकलेला आहे आणि पुरण आता आपला छान झालेला आहे. आता ह्याला अर्धा तास पंख्या 15-10 मिनिटं पंख्याखाली ठेवायचं आणि आपण पुरण वाटायला घेऊया. अच्छा ओके ठीक आहे. असं मी लासाने आता पुरण मी बारीक करून घेते. बघू दाखवा, चाळण उचलून दाखवा. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आलंय पुरण. मस्त उत्साहणी मधून छान पडलं एकदम. आणि आता आपल्या पुरणपोळ्या पण लवकरच होणार आहेत, या सर्वांनी खायला. असं हे पुरण सडसडीत झालेलं आहे आता आणि आपलं पीठही भिजलेलं आहे. ओके तर मग आता पुरणपोळी बनवायला घालणार आहे तुम्ही? हा आता मी पुरणपोळी बनवायला घेते, कशी बनवते ते बघा. आता आपण हे थोडंसं पीठ मळूया आणि पुरणपोळी बनवायला घेऊया. तुम्हाला तेल लावून आपण थोडस ऍक्च्युली मला पुरणपोळी हा प्रकार खूप कठीण वाटतो, पण छोटा छोटा गोळा आणि त्याच्यामध्ये पुरण कसं भरायचं म्हणजे छोटासा गोळा घेतलाय आणि हे पुरणाचा असा गोळा करून तो व्यवस्थित आतमध्ये भरला गेला पाहिजे. म्हणजे जेवढा पीठ घेतलाय तेवढंच पुरण घे, तेवढंच पुरण. हे इम्पॉर्टंट आहे. हे असा गोळा व्यवस्थित करून बंद करायचं, बंद करायचं आहे. आणि हे असं आपल्याला आणि मैद्याच्या पिठामध्ये हे वळवून लाटायचं. काही चपातीसारखंच लाटायचंय. ॲक्च्युली पुरणपोळी हा प्रकार मला बनवायचा म्हणजे खूप कटकटीचा आणि खूप कठीण वाटतो. पूर्ण असं अर्धी पुरवळी होईपर्यंत आपण फिरवत. मस्त छान लाटली हो एकदम. तुम्ही मस्त दाखवा सर्वांना इकडे कॅमेरा. असं हा व्यवस्थित कडेने असं पुरण झालं पाहिजे. खूप छान लाटली आहे पोळी बघा. मला हेच जमत नाही आणि म्हणून मला पुरणपोळ्या व्यवस्थित जमत नाहीये आणि म्हणून मला वेदांनी आज इकडे आणलंय. मम्मी तू सगळं बनवते. आवडीनुसार तेल लावू शकता, तूप लावू शकता, कोणताही काही लावू शकता तुमच्या आवडीने. ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे, तुमचं चॉईस. तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, तूप सुद्धा लावू शकता, पण जास्त करून पुरणपोळीला सगळ्यांना तूपच आवडतं लावायला. आम्हाला सुद्धा तूपच आवडतं आणि आता इथे सुद्धा तूपच लावतं.
आज फर्स्ट टाइम मला पुरणपोळी करणं हा प्रकार खूप सोपा वाटला आहे. नाहीतर मला पुरणपोळी करणं हा प्रकार फार कटकटीचा, खूप लॉंग प्रोसिजर आणि खूपच म्हणजे एकदम हेडेक, टेन्शन वाटतं. आणि मला माझी मुलं पण चिडवतात, मम्मी पुरणपोळी बनव ना, कारण त्यांना माहिती की मम्मी सगळे पदार्थ छान बनवते पण अजून पुरणपोळी त्या मम्मीला व्यवस्थित जमत नाही. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला आज इकडे घेऊन आलाय. हे तर तो आहे बघा, आता किती छान बनवली आहे. मस्त फुगली आहे पोळी एकदम. थोडा गॅस कमी करा, थोडी कमी छान एकदम मस्त झाली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पोळ्या ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा, कमेंट करा. बघा अजून बनवतात त्या पोळ्या छान मस्त. पहिलीच पोळी किती सुंदर फुगली आहे बघा. पहिली मी आता देवाला दाखवते आमच्या. आणि आपल्या फॅमिलीकडनं आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना हॅप्पी होली. सर्वांना हॅप्पी होली. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवली आहे, तर तुम्ही सुद्धा ट्राय करा.